ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर संजय शिरसाट यांनी शेलक्या भाषेत टीका केली आहे. प्रियंका चतुर्वेदींच्या सौंदर्यामुळेच आदित्य ठाकरेंनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. तर सडक्या विचारांचे अजूनही राजकारणात टिकलेत हे आश्चर्य आहे असा पलटवार आदित्य ठाकरेंकडनं केला गेलाय. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदींच्या सौंदर्यावरनं सुरू झालेला हा वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त होते. ती कोण प्रियंका चतुर्वेदी का काहीतरी तिचं नाव होती, ती शिवसेनेवर भाषण करत होती आणि ती सांगत होती की गद्दारांना काहीतरी करायचं असं तिचं वाक्य त्या भाषणामध्ये होत. कोण ही चतुर्वेदी? तर शिवसेनेचे त्या काळचे आणि आता उद्धव ठाकरे गटाचे जे नेते आहेत चंद्रकांत खैरे यांनी असं म्हणलं होतं. आदित्यने त्याचं सौंदर्य पाहून तिला राज्यसभेची उमेदवारी दिली. ती बाई हीच प्रियंका चतुर्वेदी. पूर्वी कुठे होती? काँग्रेसमध्ये. ती आली आणि आता ती आम्हाला निष्ठेच्या गप्पा शिकवायला लागली. किती विरोधाभास आहे. प्रियंका चतुर्वेदींना तुम्ही फक्त एवढ्यासाठी घेतलं कारण त्या देखणे आहेत असं चंद्रकांत खैरे म्हणालात तर संजय शिरसाट सांगतात. बघा काय आहे की हे जे आता जे बोलत आहेत जे गद्दार आमदार आहेत त्यांचा त्यांची किंमत त्यांना कळलेली आहे. आणि अशा विचाराची लोक हे सडके विचार आहेत. अशा विचाराची लोक हे राजकारणात अजून टिकले कसे हा प्रश्न पडतो. दुःख देखील होतं पण मला वाटतं जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.